महाराष्ट्रामध्ये भारतीय बहुजन क्रांती दल 22 जागांवर निवडणूक लढविणार. गवाकोटी बंजारा समाज देणार प्रस्थापितांना धक्का. बंजारा समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भारतीय बहुजन क्रांती दल या राष्ट्रीय पक्षातर्फे येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातून 22 जागेवर निवडणूक लढविणार असण्याची घोषणा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मोहनसिंग राठोड यांनी मुंबईमध्ये केली. आज झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये ही घोषणा करण्यात आली. नुकताच झालेल्या 2018 मधील मध्य प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक या ठिकाणी बीबीकेडीच्या उमेदवारांकडून प्रस्थापितांना मोठे हादरे बसले होते. त्यामुळे महाराष्ट्रातही बंजारा समाजामुळे प्रस्थापितांना हादरा बसण्याची शक्यता आहे. भारतीय बहुजन क्रांती दल म्हणजेच बीबीकेडी पक्षाची आज कोअर कमिटीची बैठक पार पडली. एकूण लोकसंख्येपैकी 1.25 कोटी लोकसंख्या महाराष्ट्रात तर संपूर्ण भारतात 12 कोटी लोकसंख्या बंजारा समाजाची आहे. यापूर्वी अनेक दिग्गज नेते बंजारा समाजाने महाराष्ट्रासह भारतात निवडून दिले आहेत. सध्या बंजारा समाजाचे अस्तित्व कायम राहावे तसेच अनेक अन्यायकारक बाबींची विधानसभेत सदस्य निवडून गेल्यास पूर्तता व्हावी या उद्देशाने महाराष्ट्रात 22 जागांवर निवडणुका लढविण्यात येणार असल्याचा निर्णय आज पार पडलेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला अशी माहिती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मोहनसिंग राठोड यांनी दिली. राठोड पुढे म्हणाले की महाराष्ट्रात 22 जागांसह संपूर्ण भारतात 125 जागा लढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एकूणच महाराष्ट्रात बंजारा समाजाचे प्राबल्य लक्षात घेता येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप, सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना अनेक जागांवर मतांचा मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची शक्यता आहे. आज आमच्या पक्षाची मुंबई येथे कोर कमिटीची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये ठरवण्यात आलं की बंजारा समाजाची लोकसंख्या भारतामध्ये 12 कोटी असून महाराष्ट्रामध्ये 1.25 करोड आहे आणि याच्यामध्ये आमचा निर्णय झाला की जो पक्ष राष्ट्रवादी असो, काँग्रेस असो, बीजेपी असो या जो भी पक्ष आम्हाला महाराष्ट्रात जर 10% आमचा हिस्सा जर देणार असेल त्याच्यामध्ये विधानसभेची आम्हाला 25 ते 30 जागा जर मिळत असेल तर आम्ही जो पक्ष आम्हाला त्या जागा सोडतील तिथं आम्ही त्यांना सपोर्ट करणार बाकीच्या ठिकाणी. आणि भारतामध्ये आमचा पक्ष 129 जागा खासदारकीसाठी लढणार आहे आणि भारतामध्ये बी जर आम्हाला ह्या मोठ्या पक्षांनी जर आम्हाला साथ दिली आणि आम्हाला त्यांच्यामध्ये सामावून घेतलं, युती जर केली तर आम्ही बाकीच्या ठिकाणी भारतामध्ये त्यांनी जर आम्हाला समजा 20-25 जागा सोडल्या खासदारकीसाठी तर बाकीच्या ठिकाणी आम्ही त्यांना सपोर्ट करू अशा पद्धतीची आज मीटिंग.